मनडूस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पावसाला पोषक स्थिती असल्यानं हवामान विभागानं काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तुरळक ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पण नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. नमस्कार, मी स्नेहल, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. मनडूस चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर केरळलगत चक्राकार वारे वाहत आहेत. हे चक्राकार वारे उद्या अरबी समुद्रात जाताच पुन्हा तीव्र होऊन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. ती प्रणाली किनाऱ्यापासून दूर जाणार आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्रात नव्यानं चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होणार आहे. तर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला पोषक वातावरण तयार झालं. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दोन ही स्थिती कायम राहणार असून नाशिक, नगर, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील ही पावसाची स्थिती निवळल्यानंतर किमान तापमान 2 ते 4 अंशानं घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा वाढू शकतो. दरम्यान मागील 2 दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे द्राक्षासह फळबागा, कापूस, तूर आणि इतर पिकं संकटात आली होती. पावसामुळे शेतात फुटलेला कापूस ओला होण्याचा धोका होता. तसेच काही जणांनी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना धास्ती बसली होती. पण पाऊस झालाच नाही, तसंच हवामान विभागानेही जोरदार पावसाचा अंदाज दिलेला नव्हता. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you.